इयत्ता 10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, म्हणजे ज्याला BPT असंही उच्चारलं जातं, त्या थिअरमशी आज आपण माहिती पाहणार आहे. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, कुठलंही थिअरम आलं तर त्याच्यामध्ये 4 किंवा 5 बाबी असतात. आता 5 बाबी कुठल्या कुठल्या? पहिली गोष्ट फिगर, त्यानंतर गिवन, त्यानंतर टू प्रूव, त्यानंतर कन्स्ट्रक्शन आणि त्यानंतर प्रूफ. अशा 5 बाबी थिअरम म्हटलं की आल्या पाहिजेत. आता इथं आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो आणि आपण काय अपेक्षित उत्तर आहे, तर परीक्षेत असा प्रश्न येतो, इथं पहिलं वाक्य असं लिहिलं असते किंवा शब्द असा टाकलेलं असते, प्रूव्ह दॅट, सिद्ध करा, इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ ए ट्रँगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड्स इन अ 2 distinct points देन द लाईन डिवाइड्स द साईड्स इन द सेम प्रपोर्शन. हे आपल्याला सिद्ध करायला सांगितलं जातं. आता हे सिद्ध करत असताना पहिल्यांदा आपण काय लिहिणार सांगा, फिगर. फिगर फिगर आपल्या मनानं काढायची नाही. कशावरनं फिगर काढायची? तर इफ पासून देन पर्यंतचा जो भाग आहे त्याच्यावरनं आपण फिगर काढणार आहे. बघा, इफपासून इथपर्यंतच्या भागाचा वापर करून तो भाग फिगरमध्ये आला पाहिजे. आता बघा, पहिल्यांदा आपण असं करणार, वाचणार, इफ अ लाईन पॅरलल टू साईड ऑफ ए ट्रँगल, म्हणजे इथं थोडंसं लक्षात येतंय का, बघा ट्रँगल हा शब्द आला. लाईन पॅरलल म्हणजे एक ट्रँगल असणार, पॅरलल लाईन असणार, हां, आणि ती लाईन इंटरसेक्ट करती कशाला, रिमेनिंग 2 साईडला. म्हणजे आपण आकृती काढत असताना काय काढतोय ते पहिल्यांदा एक कसल्याही प्रकारचा ट्रँगल काढणार, मग तो इक्विलॅटरल काढा, आयसोस्केल काढा, कसल्याही प्रकारचा ट्रँगल काढला, त्याला असं काय विशिष्ट किंवा तुम्ही याच पद्धतीचा ट्रँगल काढा असं काय आपल्याला गृहीत नाही. नीट ऐका जरा. आता समजा मी हा एक ट्रँगल काढला, त्याला नाव आपण कुठलंही नाव दिलं तरी चालेल, ABC. ह्या ABC ट्रँगलच्या ह्या BC साईडला, म्हणजे ही जो बेस आहे त्याला आपण एक पॅरलल लाईन काढली, ही आपण अशी पॅरलल लाईन काढली. बघा जरा, ही पॅरलल लाईन काढली, या लाईनला L नाव दिलं, आणि ही पॅरलल लाईन जी आहे ती AB ला पॉईंट P मध्ये आणि AC ला पॉईंट Q मध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे आपण आता काय काढलं, बघा, ट्रँगल काढला, त्याला ही पॅरलल लाईन काढली आणि ही L लाईन जी आहे ह्या रिमेनिंग 2 साईड्स, म्हणजे ही पॅरलल सोडली बाजू, ही बाजू AB आणि या AC ला 2 वेगवेगळ्या पॉईंटमध्ये, डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. एवढी माहिती काढायची म्हणजे फिगर. फिगर झाल्यानंतर गिवन. गिवन बघा जरा नीट ऐका, गिवन म्हणजे दिलेल्या बाबी. त्यानंतर आपण काय करणार सांगा, टू प्रूव. त्यानंतर कन्स्ट्रक्शन आणि शेवटचा भाग काय सांगा, प्रूफ. फिगर झालं. आता गिवन लिहायचं म्हणजे काय करायचं ते थोडंसं बघा. दिलेली माहिती इथं लिहायची, त्याला म्हणायचं गिवन, किंवा मराठीमध्ये आपण त्याला पक्ष म्हणतो. मग आपण पहिल्यांदा समजावून घ्या, हां, मग लिहा. मला विचारलं, बघा जरा थोडंसं, BA पवार सर माझं नाव आहे, मला विचारलं, सर या आकृतीचं गिवन मराठीमध्ये सांगा. मी सांगणार, बाळवणारे सोपं आहे, हा ABC ट्रँगल आहे, या ट्रँगलला इथं एक L लाईन आहे, ती ह्या AB साईडला बिंदू P मध्ये छेदते आणि ह्या AC साईडला पॉईंट Q मध्ये छेदते, म्हणजेच इंटरसेक्ट करते. एवढी माहिती सांगायची म्हणजे गिवन. आता हे मराठीत सांगितलं, मग इंग्लिशमध्ये काय सांगणार? पहिल्यांदा त्रिकोण ABC मध्ये, त्याच्याऐवजी काय म्हणणार, इन ट्रँगल ABC ट्रँगल, इन अ ट्रँगल ABC. कुठली
साईड माफ करा कुठली लाईन, लाईन यल पॅरलल टू साईड बी सी. दुसरं वाक्य काय, लाईन यल म्हणजे ही यल लाईन, ही यल लाईन पॅरलल म्हणजे उभ्या दोन रेषा साईड बी सी. झालं, दोन वाक्य झालीत का की यल लाईन बी सीला पॅरलल आहे. त्यानंतर पुढं असं म्हणणार अँड लाईन यल इंटरसेक्ट साईड ए बी ॲट अ पॉईंट पी अँड साईड ए सी ॲट अ पॉईंट क्यू. मग आपण असं म्हणणार अँड लाईन यल इंटरसेक्ट, इंटरसेक्ट म्हणजे काय सांगता येईल का ते जरा, इंटरसेक्ट म्हणजे छेदते, इंटरसेक्ट, इंटरसेक्ट लाईन यल इंटरसेक्ट साईड ए बी ॲट अ पॉइंट पी अँड साईड ए सी ॲट अ पॉइंट क्यू रिस्पेक्टिवली. रिस्पेक्टिवली याचा अर्थ अनुक्रमे, म्हणजे पहिलं ए बी नाव घेतलं तर पी मध्ये, ए सी घेतलं तर क्यू मध्ये. असं असेल तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर टू प्रूव्ह दॅट हां किंवा टू प्रूव्ह देन पासूनचा पुढचा भाग हा प्रूव्ह मध्ये आला पाहिजे. आता देन पासूनचा पुढचा भाग काय, लाईन डिवाइड द साईड इन अ सेम प्रपोर्शन. सेम प्रपोर्शन म्हणजे हा वरचा भाग भागिले खालचा भाग बरोबर हा ए क्यू भागिले किशे, म्हणजे हा ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू अपॉन क्यू सी. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं दाखवायचं आहे, काय दाखवायचं आहे की ही यल लाईन जर बी सीला पॅरलल असेल तर ह्या दोन्हीचा रेशो म्हणजे ह्या दोन्हीचा भागाकार बरोबर ह्या दोन्हीचा भागाकार असतो हे दाखवायचे. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे, म्हणजे हे जोडावं लागणार आहे. काय जोडावं लागणार आहे, ते तुटक तुटक रेषेनं मी इथं जोडतो आणि त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. एकच वाक्यात आपण ते लिहिणार आहे, काय जोडणार आहे ते काय सांगा. काय जोडले आपण, जॉईन सेगमेंट पी सी अँड सेगमेंट बी क्यू एवढीच माहिती लिहायची, किंवा ड्रॉ असं म्हटलं तरी चालेल, ड्रॉ सेगमेंट पी सी अँड सेगमेंट, हे पी सी झालं आणि सेगमेंट कुठलं सांगा, बी क्यू, सेगमेंट बी क्यू. म्हणजे आपलं फिगर झालं, गिवन झालं, टू प्रूव्ह झालं, कन्स्ट्रक्शन झालं, आता प्रूफ. आता प्रूफ काय पाहणार आहे ते जरा समजून घ्या. म्हणजे हे टू प्रूव्ह सांगितलं का नाही, हे सर्वात शेवटचं वाक्य आपलं असणार आहे. हे प्रूव्ह करायचं ते शेवटचं वाक्य आपलं असणार. हां, आता काय प्रूफ करायचं आहे तुमच्या लक्षात यावं यासाठी मी थोडीशी जरा अशी आकृती काढतो आहे. बघा जरा थोडंसं लक्षात घ्या. हा आणि हा एक खाली असणारा ट्रायंगल बघा, जरा थोडासा विचार करा. हां, तुम्ही खरं तर हे काय पुसायचं नाही, तुमच्या लक्षात यावं म्हणून मी हे पुसतो आहे. हां बघा जरा, आपण पहिल्यांदा ए पी क्यू हा वरचा ट्रायंगल आणि कुठला घेणार आहे, पी क्यू बी, हे दोन ट्रायंगल विचारात घेणार. हा रेघा मारलेला आणि हे डॉट डॉट केलेला, हे दोन ट्रायंगल. ह्या दोन ट्रायंगलची ही मधली बाजू पी क्यू आहे का नाही, ही सारखी. जर दोन ट्रायंगलची एक बाजू सामायिक आहे, याचा अर्थ या दोन ट्रायंगलची हाईट सारखी आहे. मग तेच पहिलं वाक्य लिहिलं, ए पी क्यू आणि पी क्यू बी हॅव इक्वल हाईट, यांची मधली बाजू म्हणजे थोडक्यात हाईट याची सारखी आहे. आता जर दोन ट्रायंगलची हाईट सारखी असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो म्हणजे एरियाचा भागाकार हा त्यांच्या बेसच्या प्रमाणात असतो. म्हणजे असं, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू ह्या वरच्या ट्रायंगलचा एरिया भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी यांचा भागाकार बरोबर
ही मधली बाजू सारखी म्हणजे हाईट सारखी होऊन हा ए पी भागिले पी पी, ए पी भागिले पी पी हे पहिलं वाक्य ह्या दोन ट्रँगलवरनं लिहिलं. परत आपण असं करणार आहे, आता इकडं लक्ष द्या, तुमचं लक्ष इकडं केंद्रित ठेवा जरा, मी हे पुसलेला भाग परत लिहून ठेवतो इथं. आता आपण असं करणार आहे, या दोन ट्रँगलचा विचार करणार. कुठल्या दोन ट्रँगलचा बघा जरा, हा वरचा रेगा मारलेला आणि हा डॉट डॉट केलेला. बघा ह्याकडं नाही असं समजायचं, ह्या दोन ट्रँगलचा. मग हा वरचा ट्रँगल आणि हा ट्रँगल म्हणजे ए पी क्यू आणि कुठला पी क्यू सी, या दोन ट्रँगलची मधली बाजू सारखी, म्हणून या वरच्याचा एरिया म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू भागिले एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू सी खालच्या ट्रँगलचा एरिया बरोबर हा वरचा ए क्यू भागिले क्यू सी, ए क्यू भागिले क्यू सी. मग खाली असं म्हणतोय बघा आपण, सेगमेंट पी क्यू इज अ कॉमन बेस. मग आता इकडे बघा जरा थोडंसं इकडे लक्ष द्या. आता आपण असं करणार, ह्या दोन ट्रँगलचा विचार करणार. कुठल्या दोन ट्रँगलचा? हा पी क्यू बी आणि पी क्यू सी ह्या दोन ट्रँगलचा. हे दोन्ही ट्रँगल सारख्या मापाचे आहेत असं आपण म्हणणार का? तर ह्या दोन्ही ट्रँगलचा पी क्यू बेस सारखा आहे, ह्या ट्रँगलचा पी क्यू आणि या ट्रँगलचा पी क्यू सारखा आहे, दोन्हीची हाईट सारखी. जर दोन ट्रँगलची बेस पण सारखा आणि हाईट पण सारखा असेल तर त्यांचा एरिया सारखा असतो. मग तेच वाक्य इथं लिहिलं आहे, सेगमेंट पी क्यू इज अ कॉमन बेस, पी क्यू कॉमन आहे ह्या खालच्या दोन ट्रँगलची, आणि पी क्यू बी आणि पी क्यू सी याचं पी क्यू पॅरलल बी सी हे पी क्यू बी सीला पॅरलल आहे. याचा अर्थ पी क्यू बी हा ट्रँगल आणि पी क्यू सी हे दोन ट्रँगल सारख्या मापाचे आहेत, म्हणून त्यांचा एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी बरोबर एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू सी, म्हणून हे दोन्ही सारखे झाले. आता हे जर सारखे झाले तर हिथं बघायचं पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात. पहिलं वाक्य पी क्यू बी इथं खाली लिहून घेतलं, एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू भागिले एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी बरोबर हे घेतलं, एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू आणि एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू सी. पण हिथं आपण म्हणतोय पी क्यू बी आणि पी क्यू सी सारखं, वरती ए पी क्यू इथं ए पी क्यू आणि पी क्यू बी जिथं आहे तेवढंच पी क्यू सी. इथं म्हणतोय पी क्यू बी आणि पी पी क्यू सी सारखं. जर दोन विधानांची उजवी बाजू म्हणजे हे सारखं आहे डावी बाजू सारखे म्हणजे उजवी बाजू सारखे असणार, मग याची उजवी बाजू ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी, हेन्स इट इज प्रूव्ड. अशा तऱ्हेनं याची आता सिद्धता पाहिजे. तुम्ही खरं तर हे काय करायचे, ए बी सी पी क्यू ही नावाच्या ऐवजी पी क्यू आर एस टी अशी नावं द्या आणि पुन्हा याचं गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन प्रूफ असं लिहा. हे प्रमेय परीक्षेच्या दृष्टिकोनातून साधारणपणे चार मार्काला येऊ शकतं, अतिशय सोपं आहे. एकदा समजत नाही दोनदा तीनदा बघा आणि मग तुम्ही हे सॉल्व करण्याचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच लाईक करा, आवडला नाही तर लाईक करू नका. पण जर तुम्ही याच्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा काही वेळेला तुम्ही काय करताय सबस्क्राईब करताय ते घालवून टाकताय, तर ते सबस्क्राईब तसं ठेवायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती किंवा तुम्ही यूट्यूब चालू केलं ना की दहावीचे त्याच्यावरती लगेच ओपन होतील. हां, तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.